मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायनी अनेक नामांकित सरदारांचा पराभव केला काही वेळा महाराजांचाही पराभव झाला परंतु त्यांच्यापैकी एकालाही शिवाजी महाराज समजले नाहीत ते फक्त समजले मिर्झा राजा जयसिंग याला जयसिंग अतिशय हुशार शूर मुत्सद्दी शेनापती होता एकतीस मार्च इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरला वेढा दिल्यानंतर तब्बल सत्तर दिवसानंतर पुरंदरच्या तटाच्या वाळूचा कणसुद्धा बाहेर पडू शकत नाही हे त्याच्या लक्षात आले त्याचवेळी राजगडावरती बसलेल्या राजाला पुरंदरवरती हातगाईची लढाई सुरू असताना विशेष चिंताही वाटत नाही याची जाणीव मिरजा राजा जयसिंगाला झाली त्याच्या लक्षात आली की राजाचा जीव किल्ल्याच्या बुर्जामध्ये किंवा राजधानीत अडकला नाही गडकिल्ले जिंकून राजा शरण येणार नाही त्याचे प्राण आहे ते रयतेमध्ये आणि शेतकऱ्यांच्यामध्ये जोपर्यंत ही रयत राजाच्या बाजूने आहे तोपर्यंत किल्ले बुरजावरती मराठ्यांच्या सैन्यांचा पराभव करता येऊ शकेल पण स्वराज्याचा बेमोड करता येऊ शकणार नाही याबद्दल मिर्जा राज यांना खात्री पटली आणि त्याने एका नव्या रणनीतीचा अवलंब केला आणि त्याने रयतेवरती आणि विशेष करून शेतकऱ्यांच्यावरती जुलुम आणि अत्याचार करायला सुरुवात केली आणि मात्र ती नस मात्रा लागू पडली आणि शिवरायाने पुढे मिर्जा राजाशी तह केला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी